झारखंड येथील श्री क्षेत्र समेत शिखरजी यांची पवित्रता जपा, जिल्हा प्रशासनाकडून केंद्र व राज्य सरकारला मागणी. बोरगाव येथे दिगंबर जैन समाजाच्या वतीने एक दिवसीय बोरगाव शहर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. झारखंड राज्यातील जैन धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या श्री समेत शिखरजी या तीर्थक्षेत्राला पर्यटन स्थळ करण्याच्या तयारीत झारखंड सरकार आहे. या निषेधार्थ बोरगाव येथे समस्त दिगंबर जैन समाजाच्या वतीने आज भव्य अशी शहरातून रॅली काढण्यात आली व या तीर्थक्षेत्राचे पवित्र जपा याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनामार्फत केंद्र व राज्य सरकारला देण्यात आले. पर्यटन स्थळ करण्याच्या निषेधार्थ दिगंबर जैन समाजाच्या वतीने एक दिवसीय बोरगाव शहर बंद करण्यात आले होते. याला बोरगाव शहरातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. प्रारंभी सकाळी येथील आदिसागर जैन गुफा येथून मोर्चा रॅली काढण्यात आली. येथील महावीर सर्कल, रायन्ना सर्कल, कनकदास सर्कल, जुना बस स्थानक, गांधी चौक, चावडी चौक, लगारे गल्ली, अरिहंत बँक, पाटील गल्ली, जय शिवराय चौक असे या मार्गावरून रॅली काढून नगरपंचायत कार्यालय येथे मुख्याधिकारी पी ए कल्याण शेट्टी यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी बोलताना कर्नाटकात जैन असोसिएशनचे संचालक युवा नेते उत्तम पाटील यांनी श्री क्षेत्र समेत शिखरजी पर्यटन स्थळ झाल्यास या ठिकाणी त्याचे पवित्रता राहणार नाही. पर्यटन स्थळामुळे हॉटेल, बार, रेस्टॉरंट, मद्यसेवन, मांस सेवन याबरोबरच इतर सर्व गोष्टींना वाव मिळतो. जैन धर्मातील 24 तीर्थकरांपैकी 20 तीर्थकर या ठिकाणी मोक्ष मिळवले आहेत. तसेच अनेक हजारो मुनींनी या ठिकाणी दीक्षा घेतली आहे. अशा पवित्र स्थान असलेल्या या समेत शिखरजी पर्यटन स्थळ होण्यास आमचा विरोध असून सरकारने याबाबत विचार करावा असे त्यांनी यावेळी सांगितले. बोरगाव बंद कार्यक्रमास दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष सहकाररत्न रावसाहेब पाटील, मीनाक्षी पाटील, विनयश्री पाटील, धनश्री पाटील, नगरसेवक अभय मगदूम, अभय करोले, शोभा हवले, अनुज हवले, संजय हवले, नगरसेवक शरद जंगठे, बाळासाहेब बसनावर, विद्याधर अमनवर, प्रकाश पाटील, शिवानंद राजमाने, भाऊसाहेब पाटील, नेमा बारवाडे, मनोजकुमार पाटील, बाबासाहेब पाटील, नैनेश पाटील, संतोष पाटील, राजू मगदूम, बी टी वाठारे, अशोक अमनवर यासह शहरातील दिगंबर जैन समाज बांधव, श्रावक व श्राविका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. बोरगावहून जनशक्ती व्हॉइस न्यूजसाठी निवेदिका माधुरी मेस्त्रींसह आमचे प्रतिनिधी अशोक दुर्गमर्गे यांची रिपोर्ट. जैन धर्म की बोलो, चौबीसों भगवान की.